विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बोलते तारेमध्ये आणि आपल्या गप्पा चालू आहेत माऊली सिनेमाच्या टीम सोबत. सो आता मी वळणार आहे ज्यांनी इतका छान जोक मारला होता मगाशी तो ठेवला तुम्ही? हो ठेवला. मला ठेवलाय तो सिद्धार्थ. मला वाटतं की या आधीही तुला आम्ही असंख्य चांगल्या भूमिकांमधून पाहिलेलं आहे, पण अलीकडे पाहिलं तर खूप चांगले बॅनर आणि खूप चांगल्या भूमिका तुझ्या पदरात येत आहेत. आणि या सगळ्याचं फलित, या सगळ्याचा रिझल्ट आम्हाला तुझ्या इंस्टाग्रामवर दिसतोय. तू नवीन डिझायनर अपॉइंट केलास आजची, पण शूज आणि तुम्ही जॅकेट. परिवर्तन संसारचा नियम आहे. मला सर्वात जास्त अप्रिसिएशन मिळालं रितेश सरांकडून त्या दिवशी की सिद्धू तुम्ही छान दिसताय. मला मला असं वाटतं की म्हणजे डिझायनरपेक्षा आपण प्रेझेंटेबल राहावं याच्यामध्ये बरीच लोक हे करत असतात. म्हणजे मी सर सांगतो, मी NCC-मध्ये होतो 11वी 12वीला, तर मी NCC-चे शूज घालायचो. माझ्या आयुष्यातली पहिली जीन्स मी 13वीला घातली होती. तो एकदम फॉर्मल पॅन्ट आणि त्याच्यावर टी शर्ट वगैरे असं घालायचो. ड्रेसिंग सेन्स नव्हता. मला म्हणायचं ड्रेसिंग सेन्सनी माणसाचं काही कळत नाही. तो माणूस आतून बरा, म्हणजे आतलं जे कपडे आहेत आपले ते नीट असावे, बाहेरचे उपरणं हे तसंच जात असतात. पण आता ते प्रेझेंटेबल व्हावं, लोकांपर्यंत पोहोचवा याच्यासाठी ती गोष्ट आहे. पण ती तेवढीच आहे का, तेवढ्यापुरतीच आहे. पण रोलबद्दल म्हणशील आपण, रोलपर्यंत येऊया तर मी खरंच स्वतः नशीबवान पुन्हा इथं समजतो, कारण वेगवेगळ्या धाटणीचे रोल मिळतात. म्हणजे आलो होतो, सुरुवात केली विनोदाने, खरे चेहरा ॲपिरियन्स आणि मी म्हटल्याप्रमाणे 5-5 मिनिटाचे रोल मिळायचे, ते वाजवायचे जेणेकरून पुढचं काम मिळेल हा थॉट असायचा. त्यामुळे तो विनोद पक्का झाला. मग कुणीतरी त्या विनोदात एक वेगळं टेरर पाहिला, यार दातात गॅप आहे, तू एक वेगळ्या पद्धतीची रोल करू शकतोस, फक्त विनोद नाही करू शकत. महेश मांजरेकर सर, मग त्यांनी एक उस्मान पारकर देऊन पाहिला, त्यांनी एक लालबाग परक सारखा सिनेमा देऊन पाहिला, जिथे आपण थोडं इमोशनली जाऊ शकतो. आणखी दिग्दर्शकाने वेगवेगळे प्रयत्न केले. तर मला असं वाटतं ना, विनोद त्याच्याबरोबर आणखीन शेड्स ह्या कॅरेक्टरला मिळतात. समोर अंबादास तसा होता, त्याच्यानंतर आत्ताचा हा आपला कडकनाथ तो तसाच आहे बिचारा. म्हणजे तो वरवर विनोदी वाटत असला तरी आतून कुठेतरी खदखद आहे त्या माणसाची. त्या कॅरेक्टरमध्ये एक सॅडनेस आहे की यार मला करायचं आहे पण मी कसं करू. आणि तो आहे बहुरूपी, तो लोकांना हसवतोय, समाज प्रबोधनाची गोष्टी करतो, हजारदारी मुक्त गाव हे आव त्याव करतोय, स्वतःची एक भाषेमध्ये लोकांना ते करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या आतमध्ये एक दगदग आहे की यार खदखद आहे, काही झालं तरी मी खोटा पोलीस आहे. आयुष्यात आपण काहीतरी खऱ्या पोलिसात वागू शकतो ना, खरे पोलीस झाल्यावर. आणि ते करण्यासाठीच्या ज्या इमोशन्स आहेत त्या कडकनाथला या सिनेमात करायला मिळाल्या. त्यामुळे ॲक्टर म्हणून तेही करायचा प्रयत्न केला आहे. आणि ओव्हरऑल ती खूप गोष्ट मस्त आहे ती. माऊली मी म्हणतो, माऊली म्हणजे कॅरेक्टर आहे, पण माऊली म्हणजे प्रेम आहे, माऊली म्हणजे आत्मविश्वास आहे, आणि माऊली म्हणजे स्फूर्ती आहे. वा क्या बात आहे. सय्यमी तुला एक प्रश्न आहे, तुझं सिलेक्शन कसं झालं होतं? म्हणजे आपण त्याबद्दल काही बोललो नाही की तुझ्याकडे ही भूमिका आली कशी, किंवा त्याबद्दल मला जरा जाणून घ्यायचं आहे. ॲक्च्युली माझं जेव्हा पिक्चर आलं त्याच्यानंतर, कधी कधी जेव्हा पिक्चर चालत नाही तेव्हा ऑपॉर्च्युनिटीज पण खूप बंद होतात. तर विथ मिर्झिया दॅट हॅपन्ड. खूप ऑफर्स आलेले पोस्ट द फिल्म, पण मी आय वॉज नॉट टोटली अट्रॅक्टेड टू देम. आणि मग एक मनी सरचा फिल्म स्टार्ट होणार होता, तमिळ फिल्म, ती स्टार्ट नाही झाली. एक हिंदी फिल्म स्टार्ट होणार होती, ती स्टार्ट नाही झाली. म्हणून देअर अ रफ पॅच दॅट आय वेंट थ्रू. आणि रितेशांच्या टीमनी दे अप्रोच मी, आणि सच अ बिग फिल्म टू बी अ पार्ट ऑफ, आणि मी आय वॉन्ट टू लिसन टू द स्क्रिप्ट. आदित्यनी मला नरेशन दिलं. आणि मला ॲक्च्युली आधीही एका दोन मराठी फिल्मसाठी ऑफर्स आलेले, पण त्याच्यात रोल्स जे होते ते होते की बाहेर गावाची मुलगी येते, वेस्टर्न मुलगी मग येते, असले रोल्स होते. तर ते मला खूप स्टिरिओटिपिकल वाटलेले का माझा लुक असा आहे किंवा वेस्टर्न लुक आहे आणि असलेच रोल्स येत आहेत. ह्या फिल्ममध्ये आदित्य आणि रितेश सरांनी थँकफुली मला परसीव्ह केलं की ती इंडियन अवतारात दिसू, म्हणजे इंडियन दिसते. तर आय फील की मला ते स्टिरिओटिपिकल माझं जे इमेज होतं ते ब्रेक होत होतं. तर दॅट वॉज समथिंग विच रिअली अट्रॅक्टेड मी टू द रोल. आणि खूप रूटेड कॅरेक्टर आहे ती, गावाची मुलगी आहे. मी नाशिकची आहे, मी मुंबईची नाही आहे. म्हणजे मी खूप छोट्या गावातनं आली आहे, माझं स्कूलिंग नाशिकमध्ये झालं आहे. तर इट वॉज समथिंग विच आय कनेक्टेड विथ इमिजिएटली. अँड ॲज अ करिअरग्राफ आय थिंक इट ॲटलीस्ट मला व्हरायटी तरी मिळते काहीतरी दुसरं करायला. काय भारी रुबा आणि ओठावर लाल मिरच्या ठेवल्यासारख्या या पिळदार मिश्या जमलंय बघा. तर आय वॉज एक्स्ट्रीमली एक्सायटेड टू बी अ पार्ट ऑफ द प्रोजेक्ट. आणि मला वाटतं रेणुका आता सगळ्यांना आवडतीये. सो तुला जी इच्छा होती ती इमेज ब्रेक करायची ती कुठेतरी झाली आहे. या गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत, मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बोलते तारे.